मे आय कम इन सर? येस वैदेही, ये ना. सर तुम्ही बोलवलं. बस ना सर. प्लीज सिट डाऊन. कसं चाललंय कॉलेज? कॉलेज छान चाललंय सर. गुड गुड गुड. कोणाला काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही तसं काहीच नाही. पण सर तुम्ही का असं अचानक विचारताय? नका नाही सर, एवढं छान वातावरण आहे सध्या कॉलेजमध्ये, एवढ्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज सुरू आहेत आणि सगळीच मुलं त्यात पार्टिसिपेट करतात. हो तुम्हाला स्टडी टूरचं तर तेच. कांचन मॅडम काहीतरी स्टडी टूर प्लॅन करतात ना? हो सर, मी सकाळी सांगितलं ना. हा तेच, ऍक्च्युली माझं त्यांच्याशी बोलणं झालं होतं. मला असं वाटतं आपल्याही सब्जेक्टची एखादी स्टडी टूर काढायला हवी. सर इकॉनॉमिक्सची स्टडी टूर? हा काय हरकत, म्हणजे आपलाही सब्जेक्ट जोडून घेता येईल नाही का? सर खरं तर सगळ्याच सब्जेक्टच्या मुलांना नेता आलं तर जास्त मजा येईल. एक्झॅक्टली, म्हणजे जास्त स्टुडंट्सना जॉईन होता येईल आणि कोणाचं काही मिस झालं असंही नाही होणार. ग्रेट ग्रेट आयडिया वैदे. पण ठीक आहे, बघूयात. बाकी पुढे काही चर्चा झाली का? नाही सर, हेच सगळं डिस्कस करायला आज संध्याकाळी आम्ही भेटणार आहोत. आज संध्याकाळी कॉलेजमध्ये? नाही कॉलेजमध्ये नाही, बाहेर रेस्टॉरंटमध्ये. इन्फॉर्मल मीटिंग आहे. ओके. सर तुम्हाला जर वेळ असेल, म्हणजे तुमचा दुसरा काही प्लॅन नसेल, तर प्लीज तुम्ही येऊ शकाल? नाही नाही कुठे, मला कामं एवढी आहेत, एवढं बिझी शेड्यूल. शिवाय तुम्ही सगळे स्टुडंट्सच असाल ना तिथे? नाही नाही, कांचन मॅम पण आहेत, प्लस मी, आयुष, ज्योती, रीमा, पल्लवी, आम्ही सगळेच असू. प्लीज या ना सर, आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होईल तुम्ही आलात तर. ठीक आहे, आता तू एवढं म्हणतेस तर ट्राय करतो. ठीक आहे सर, मी तुम्हाला कळवते कुठे भेटतो ते. प्लीज कळव. तुम्ही नक्की या? हो, आई मीन ट्राय करतो. ओके सर, बाय. नवरा बायकोच्या गोष्टी अशा चव्हाट्यावर मांडायच्या असतात, गावभर सांगायच्या असतात या गोष्टी. स्वतःच्या तक्रारी दुसऱ्यांना सांगायला वेळ आहे, नको त्या गोष्टीत लक्ष द्यायला वेळ आहे. मेघना वहिनी. हाय वहिनी, काय चाललंय? काही नाही, मी नुसतीच बसून होते. तू नुसतीच बसलीस म्हणजे कमालच आहे. बरं ऐक ना वहिनी, आम्हाला ना तुला काहीतरी सांगायचंय. सांगायचं नाही, ऍक्च्युली मागायचंय. हा बोला ना. वहिनी तुला माहितीये आमची ना स्टडी टूर चालली आहे, म्हणजे कुठे चालली आहे ते अजून ठरलं नाहीये, पण आम्ही खूप मज्जा करणार आहोत. हो ना ज्योती? हो, आणि ट्रिप म्हणजे खाण्याचा स्टॉक तर हवाच ना वहिनी, आणि म्हणून आम्ही आलोय तुझ्याकडे. वहिनी तू आमच्या प्रत्येक ट्रिपला काहीतरी अमेझिंग आणि यम्मी करून देते. वहिनी तू करशील ना आमच्यासाठी? प्लीज. अगं प्लीज काय बोलताय, नक्की करे. थँक्यू सो मच वहिनी. तारखा ठरल्या की सांगा, मी तयारी सुरू करते. पण वहिनी तू आज अशी गप्प गप्प कायस? म्हणजे बरं वाटत नाहीये का तुला? तुझा चेहरा पण उतरलाय. नाही गीता ग, मी ठीक आहे. तुम्ही जा जा जा. पण वहिनी. ए गीता, ती ओके आहे. तुझं काय? आता पण अजून त्रास नको द्यायला तिला, तिचं ती सगळं बघून घेईल ना. तू चल. ओके वहिनी, बाय. बाय वहिनी. बाय. सुपर्णा उशीर झाला, आता निघाला. संध्याकाळी कधी येणार? हा प्रश्न विचारल्याशिवाय ना कुठली बायको नवऱ्याला घरातून बाहेर पडूच देत नाही. काम आटोपल्यावर येईन. बर, काही घडलंय घरामध्ये? नाही म्हणजे विभावरी मेघना काल जरा गप्प गप्प होत्या. घडलं होत, पण मी ते माझ्या पद्धतीने मिटवलं. कुणी आपल्या विरुद्ध मान वर करायचा प्रयत्न केला तर त्याला वेळीच ठेचलेलं बरं असत. या बाबतीत तुझा कुणी हात धरणार नाही. दादा. काय? या चेक वरती सह्या हव्या होत्या. इथे काय हो, कॉलेजची काम आपण कॉलेजमध्ये करतो ना. काय हो, आणि कसले चेक्स आहेत ते, कुठल्या खर्चासाठी? ते आपलं
आपल्या नेहमीच्या खर्चासाठी. मग उत्तर देताना एवढी गडबड का झाली तुझी? ठीक आहे, मी कॉलेजमध्ये तुमच्या सह्या घेतो. नाही ठीक आहे, आणि इकडे. भाऊजी, आम्ही तुमच्याकडे आतापर्यंत कधीच हिशोब मागितला नाही आणि याच्या पुढेही मागणार नाही. मला कल्पना आहे वहिनी, पण तुम्ही आमची कामं जास्त जबाबदारीने करावीत असं आम्हाला वाटतं. कसली जबाबदारी? प्रभाकर भाऊजी आता इथे आले, आदिती त्यांना सोडून दापोलीला गेली, त्यांचं नातं पुन्हा पहिल्यासारखं होता कामा नये ही जबाबदारी आपलीच आहे, नाही का? कसं आहे ना प्रदीप, प्रभाकरला इथे घरी बोलवण्यामागे आणखी एक कारण आहे. आपण जो मागे प्रॉपर्टीच्या हिश्श्याचा विषय मार्गी लावायचा प्रयत्न करत होतो ना, तो तसाच राहिलाय. तो आता आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे. मी प्रभूदादाशी बोलून अंदाज घेतो आणि तुम्हाला सांगतो. ठीक आहे, हे चेकबुक मध्ये मी एका कोऱ्या चेक वरती सुद्धा सही करून ठेवली आहे. तुला हवं तेव्हा त्या चेक वरती हवी ती रक्कम भर आणि तुझ्या कामासाठी हवं तेव्हा वापर. थँक्यू दादा. येतो वहिनी. कामाचा माणूस आहे, सांभाळायला हवा. प्रभू दादा, येऊ का? अरे प्रदीप, ये ना. अरे वा, मस्त झाली की तुझी रूम, एकदम चकाचक. शांतनूने मस्त केलंय सगळं. हा आता काय करणार बाबा, तुझ्या सेवेला दोन दोन मुली आहेत, आम्हाला एकुलता एक मुलगा. पण मला आवडतं तुमचं नातं. कितीही मतभेद असले तरी कायम एकत्र, नातं हे असंच असायला हवं. नाहीतर तुझं आणि आदिती वहिनीचं नातं, तुम्ही म्हणजे नदीचे दोन प्रवाह, कायम समांतर वाहत राहणार आहे, कधीच एकत्र येऊ शकणार नाही. अरे रागावू नकोस, माझ्या मनात जे काही आलं ते मी बोललो. हे बोलायला आलेस का तू? नाही नाही, मी म्हणजे सहज आपला विषय निघाला म्हणून बोललो. पण तुला राग येणं साहजिक आहे म्हणा, संसार सुरळीत व्हावा असं प्रत्येकाला वाटत असतं, पण आता तसा तो होत नाहीये. तर मला वाटतं की तो विषय तू आता सोडून द्यावास. प्रभू दादा, अरे तुझी काळजी वाटते. माझी काळजी? आता तुझ्या काळजीपोटी दादा आणि वहिनी तुला भेटायला आले होते की नाही? अरे तू इथे नव्हतास तेव्हा त्यांना चैन पडत नव्हतं. हा आता दादा थोडे तापट आहे, पण दादा मनाने चांगले आहेत हे तुलाही माहिती आहे. आता माझंच बघ ना, मी कामात किती घोळ घालतो पण तरीही दादा मला सांभाळून घेतात. आता तूही दादा आणि वहिनी सांगतात त्याप्रमाणे वागायला हवंस. अरे मोठे आहेत ते, आणि मोठी माणसं घराच्या भल्याचा विचार करत असतात की नाही? सगळा भार त्यांच्यावरती टाकून आपण निवांत राहायचं, कशाला हवे कटकट. मी सुखी आहे की नाही? तुझ्यासारखा सुखी माणूस जगात दुसरा कोणी नसेल प्रदीप. माझा सल्ला घे, सुखी हो माझ्यासारखा. काय कदाचित तुझ्या सुखाची आणि माझ्या सुखाची व्याख्या वेगळी असते, सध्या तरी मला आनंदी राहायचंय. कधी लागला सल्ला तर घ्यायला येईन तुझ्याकडे. गॉर्जियस अँड ब्युटिफुल. कुठे? अरे आपल्या स्टडी टूरची मीटिंग आहे ना, तर तिथेच जातोय. कुठे मीटिंग? अरे ते मी गीतावर सोपवलंय, ती नेहमी तिथे जाणार. काय गीता, काम असलं कीच तुला माझी आठवण येते ना? अरे बे ना तू अपने बस घ्या. बस खरं आता उगाच लाडीगुडी लावू नकोस. हा गुड गुड, जाऊन या मीटिंगला, लवकर आपण परत. हो पण तू असा हसतोस का? मी म्हणजे काही ऑड वाटतंय का तुला? नाही काय ऑड काय वाटायचं त्यात,
मी फक्त एवढंच म्हटलं जात आहे तर लवकर या परत. हो जा 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 आता उशीर होतोय ना. येत चल लवकर, आधीच रेडी व्हायला किती वेळ लावलाय. चल बाय ब्रो. बाय बाय. चला छान आवरून झालंय, निघायला हवं आता. पण नक्की कुठे जायचंय हेच माहित नाहीये मला. काय पल्लवी रिमाला विचारते. हा पल्लवी, तू पोचतेस ना? मी निघाली या घरातून. अगं नाही नाही, मी पोहोचले नाहीये, मीही निघतेच आहे आता. पण ऐक ना, आपण ज्या ठिकाणी भेटणार आहोत ते कुठे आहे आणि त्या हॉटेलचं नाव काय, मला मेसेज करून सांगतेस. हो मी करते, पण तू नक्की येतेस ना? हो हो येतेच आहे, भेटूच आपण. चल ठेवते. ओके बाय. बरो रिदास पाषाण रोड. हे काय एवढंच पाठवलं हिने? काय रिमा, पण नुसतं नाव पाठवलंय, पूर्ण पत्ता तरी पाठवायचा ना. मला कसं कळणार? जाऊ दे बघू, ठिकाण फेमस असेल तर पत्ता मिळेलच ना. ठीक आहे बॅग घेतली, फोन घेतलाय. चला वैद्याने हॉटेलचा मेसेज पाठवलाय. शांतनू, आत्ताच आलायस आणि लगेच निघाला कुठे? बघ ना मोठी आई, अगं कॉलेजची एक मीटिंग आहे. मीटिंग? कुठली मीटिंग? आणि त्याबद्दल तू मला काहीच सांगितलं नाहीस. मला माहितच नव्हतं मोठी आई, अचानक ठरली मीटिंग आणि इन्फॉर्मल मीटिंग आहे, बाहेर भेटणार आहे सगळे रेस्टॉरंट मध्ये. तू मला सकाळी काय म्हणाला होतास? बघ तेही विसरलास ना. तू म्हणाला होतास की संध्याकाळी मी येईन, तुला वेळ देईन, तुझ्या बरोबर गप्पा मारेन. हो मोठी आई म्हणालो तुम्ही, लक्षात आहे माझ्या. पण ही मीटिंग अशी आयत्या वेळी ठरली ना, मग ती कॅन्सल कशी करणार? आणि तुला तर माहितीच आहे कॉलेजच्या बाबतीत मी कसली तडजोड करत नाही. कामाची मीटिंग? हा म्हणजे तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं का? म्हणजे महत्वाचं असेल तरच तू मला वेळ देणारेस. नाही तसं नाही मोठी आई, मी सहज म्हणालो. आपण बोलूयात ना, मी आल्यानंतर आपण बोलूयात. तू प्लीज कुठलाही गैरसमज करून घेऊ नकोस. येतो मी, बाय. गैरसमज नाही, पण तुझं काहीतरी चाललंय हा समज मात्र माझा पक्का होत चाललाय. आपण ठरवूया कसे डेट वगैरे काय. हॅलो सर. हा तुम्ही या मग. ठीक आहे. हॅलो सर, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. सूर्यवंशी कॉलेजची मीटिंग इथेच आहे ना? नाही इथे नाहीये मीटिंग. इथे नाहीये? पण मला तर इथेच असं सांगितलं होतं. तुम्ही जरा प्लीज कुणाला तरी विचारून सांगा ना, कॉलेजचे स्टुडंट असतील बघा. नाही सर, इथे कुठलीच मीटिंग नाहीये. हॉटेल रिदा हेच आहे ना? हो सर, पण रिदा प्लेस आणि रिदा पॅलेस ही दोन वेगळी हॉटेल्स आहेत. हे रिदा प्लेस आहे सर. ओके, मे बी माझाच काहीतरी घोळ झालाय. एनिवे थँक्यू. ओके सर, माय प्ले. वैदेला कॉल करून बघतो. असे कसे बोलायचे न बोलता आता, तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता. मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ.
सर सॉरी मी तू ओकेस ना हां मी सर खरंच सॉरी मी इथे चुकून हो मी सुद्धा चुकूनच आलो या पत्त्यावर मीटिंग इथे नाही आहे सर असं कसं रीमाने मला हेच नाव सांगितलं होतं काहीतरी गोळ झाला ऍक्च्युली रिदा प्लेस आहे आपली मीटिंग दुसरीकडे कुठेतरी आहे मी मीटिंगलाच जातोय तू येतेस का माझ्या बरोबर चल ना उशीर झालाय खूप सर आय एम सॉरी म्हणजे मी चुकून वळले आणि नाही ठीक आहे म्हणजे असं कुणाची चूक आहे म्हणता येणार नाही इट वॉज अन ऍक्सिडेंट हो हो पण सर तुम्ही मीटिंगला कसे काय म्हणजे तुम्ही येणार आहात हे माहीत नव्हतं म्हणजे कांचन मॅडमने निरोप दिला होता मला मीटिंग असं सांगितलं होतं त्यामुळे कॉलेजमध्ये स्टडी टूर जाहीर झाल्यापासून अगदी उत्साह संचारलाय ना हे म्हणजे सगळ्यांच्याच बोलण्यात हाच विषय असतो कधी जायचंय किती दिवसांसाठी जायचंय नक्की काय असणार आहे तिकडे काय काय करायचंय ऑफकोर्स स्टडी टूर म्हणजे मजा असणार सगळ्यांना अगदी मोकळेपणाने वावरता येईल एकमेकांशी आणखीन ओळखी वाढतील एकूणच छानच वाटणार आहे सगळ्यांना माणसं नेमकी कशी आहेत ते सुद्धा त्यातून कळेल माल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल आणि हो मुळात ते चॅनल आधी सबस्क्राईब करायला विसरू नका.